नमस्कार मित्रो, आषाढ महिना हा व्रत वैकल्यांचा महिना, पंढरीची वारी सुरू आहे, देवशयनी आषाढी एकादशी देखील या महिन्यामध्ये येते। परंतु आषाढाच्या पहिल्या दिवशी आठवण येते ती महाकवी कालिदासाची। कालिदासाचा जन्म कधी झाला किंवा काय याच्याविषयी कुठेही अशी विश्वसनीय माहिती मिळत नाही, परंतु त्याचं जे गाजलेलं खंडकाव्य आहे मेघदूत नावाचं, त्या काव्याची सुरुवात आषाढस्य प्रथम दिवशी अशी आहे। म्हणून तो आषाढाचा पहिला दिवस जो आहे तो कालिदासाला समर्पित केलेला आहे। त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस हा कालिदासाचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात। कालिदासाने मेघदूत लिहिलं, कुमार संभव लिहिलं, रघुवंशम लिहिलं, ऋतुसंहार लिहिलं, मालविकाग्निमित्र लिहिलं, खूप सगळं लिखाण कालिदासाने केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये नाटकं आहेत, काव्य आहेत, खंडकाव्य आहेत, इतरही अनेक प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं असण्याची शक्यता आहे, परंतु आज घडीला आपल्याला ही उपलब्ध आहेत। आता बऱ्याच वेळेला आपल्याला संस्कृत येत नसतं, परंतु काही मराठी आणि इतरही भाषांतली मंडळी आहेत, लेखक, कवी, साहित्यिक, सारस्वत, त्यांनी या कालिदासाचं साहित्य मराठीमध्ये आणलेलं आहे किंवा इतर भाषांमध्ये त्या लोकांनी आणलेलं आहे। ते जरी वाचलं तरी आपल्या या कालिदासाची ताकद जी आहे ती कळते। परंतु या कालिदासाची जर कहाणी बघितली तर ती कहाणी अतिशय इंटरेस्टिंग आहे। म्हणजे एका अडाणी माणसाने, जो कधीही शाळेत गेलेला नाही, अशिक्षित आहे, मूर्ख आहे, अशा व्यक्तीने धनाच्या लोभापायी एका राजकन्येला फसवलं आणि तिच्याशी विवाह केला। आता तो माणूस दिसायला अत्यंत देखणा असल्यामुळे त्याचं अडाणीपण जे आहे ते काही दिवस झाकलं, त्याचं अज्ञान काही दिवस झाकलं, पण एक दिवस तो उघडा पडला। आणि ज्या वेळेला तो उघडा पडला त्यावेळेला त्या राजकन्येने त्याचा पान उतारा केला आणि त्याला घराच्या बाहेर हाकलून दिलं। मग जिच्यावर आपण जेव्हा पण प्रेम केलं किंवा जिच्याशी लग्न केल्यानंतर आपल्याला धन मिळेल या लोभापायी आपण त्याच्याशी लग्न केलं, त्याने आपल्याला हाकलून दिलं म्हटल्यानंतर हा माणूस जीव द्यायला निघून गेला। आणि असा रस्त्याने तो जात असताना त्याला एके ठिकाणी एका देवीचं मंदिर सापडलं। तो मंदिरामध्ये गेला, मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याची समाधी लागली। तो जसा ध्यानाला बसला तसा 7 दिवस तो उठलाच नाही आणि 7व्या दिवशी त्याचं ध्यान भंग झालं आणि त्या ठिकाणी त्याला त्या देवीने प्रसन्न होऊन त्याला असा दृष्टांत दिला की तू मरायचा विचार सोडून दे, म्हणजे तू आता मरू नकोस, जीव देऊ नकोस, तू शिक्षण घे, कष्ट कर, सर्व कलांमध्ये शास्त्रांमध्ये पारंगत हो आणि साहित्य निर्मिती करून राजकन्येसोबत सुखाचा संसार कर। आणि मग त्या देवीचा तो दृष्टांत झाल्यानंतर तो जो माणूस आहे, जो मूर्ख माणूस आहे, तो परत येतो आणि देवीच्या सांगण्यानुसार एका आश्रमामध्ये गुरुकडे शरण जातो, कारण आपल्याकडे विद्या प्राप्त करण्याचं सर्वात विश्वसनीय स्थान जे आहे ते गुरूंचं आश्रम आहे। तिथे तो जातो, 12 वर्ष खडतर तपश्चर्या करून तो ज्ञान प्राप्त करतो। कारण कुठल्याही प्रकारचं ज्ञान जे आहे, व्याकरणशास्त्र असेल, संगीतशास्त्र असेल, योगशास्त्र असेल, परिपूर्ण त्यामध्ये ज्ञान तुम्हाला मिळवायचं असेल तर किमान 12 वर्ष तुम्हाला अभ्यास करावा लागतो। तशा प्रकारचा 12 वर्ष अभ्यास या माणसाने केला आणि नंतर तो ज्ञान तपश्चर्येनंतर परिपूर्ण होऊन वेगवेगळ्या ठिकाणी विद्वानांच्या सभेमध्ये जायला लागला आणि त्या सभांमध्ये तो वादविवादामध्ये स्वतःच्या काव्याने, स्वतःच्या वक्तृत्वाने, वाकचातुर्याने सगळी सभा जिंकायचा। असं करत करत देशभर त्याची ख्याती झाली आणि मग तो जिथे त्याची पत्नी होती, जिथे तिचा त्या सासरा होता त्या राज्यामध्ये येतो, तिथली विद्वत सभा तो जिंकतो आणि विजेता होतो। परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा त्याचा सासरा आणि त्याची पत्नी त्याला काही ओळखत नाहीत। मग तो स्वतःची ओळख त्या पत्नीला करून देतो आणि क्षमा मागतो की बाबा मी खूप मूर्ख होतो, मी तुला फसवलं आणि तुझ्याशी लग्न केलं, परंतु आता मी अशा अशा प्रकारचं केलं आहे। तर त्याची ती विद्वत्ता बघून त्याची पत्नी खुश होते आणि ते दोघं सुखाने संसार करू लागतात। असा हा तो विद्वान माणूस जो आहे, म्हणजे जो मूर्खाचा बनलेला विद्वान आहे, तो काली मातेमुळे विद्वान बनला होता, तो नंतर आयुष्यभर कालीचा भक्त म्हणून राहिला, कालीच्या चरणी तो नम्र राहिला, म्हणून त्याचं नाव पडलं कालिदास। आणि त्या कालिदासाचा जन्मदिवस किंवा कालिदासाला डेडिकेट केलेला हा जो दिवस आहे तो आहे आषाढाचा पहिला दिवस, पहिली तिथी, पहिली तारीख, त्याला आपण म्हणतो आपल्या भारतीय पंचांगानुसार आषाढस्य प्रथम दिवशी।
तर हे अशा प्रकारचं संस्कृतमधले खूप श्रेष्ठ कवी, आपण त्यांना भारताचे शेक्सपियर म्हणतो, हा खरं तर हलगटपणा आहे, आपल्या गुलामीचा परिपाक म्हणावा लागेल. कारण शेक्सपियरच्या कितीतरी अगोदर कालिदास होऊन गेलेला आहे, आणि शेक्सपियरच्या नाटकामध्ये जो रडकेपणा, जे क्रौर्य दिसतं, ते कालिदासाच्या नाटकामध्ये कुठे बघायला मिळत नाही. कालिदासाच्या नाटकामध्ये शृंगार आहे, सौंदर्य आहे, प्रेम आहे. ज्याला प्रेम काय वाचायचं आहे, ज्याला सौंदर्य काय वाचायचं आहे, त्यांनी कालिदासाचं वाङ्मय खरं तर वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. नाही मूळ संस्कृतात भाषांतर तरी वाचलं तरी चालतं. आपल्याकडे म्हणतो ना मी, म्हणून म्हणायचं झालं तर असं आपल्याला म्हणता येईल की कालिदास हा भारताचा शेक्सपियर नाही, तर शेक्सपियर हा युरोपचा कालिदास आहे. म्हणजे आपल्याकडे इतिहासात सुद्धा असं म्हणतात की समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन असं म्हणतात. अरे काय नेपोलियन म्हणतात, नेपोलियन शेवटची लढाई हरलेला आहे, त्याचा मृत्यू अत्यंत दयनीय पद्धतीने झालेला आहे. समुद्रगुप्ताचं तसं नाही आहे. समुद्रगुप्त हा अश्वमेध यज्ञ करणारा सम्राट आहे, ज्याचा काळ हा सुवर्ण काळ मानला गेलेला आहे विद्या कला सगळ्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये, आणि जो कधी हरलेला नाही आहे. आणि जो नेपोलियनच्या अगोदर कितीतरी शतके होऊन गेलेला आहे. मग म्हणायचं झालं तर असं म्हणा ना की नेपोलियनला फ्रान्सचा समुद्रगुप्त म्हणतात, तो असा अश्मितेचा विषय आहे. पण मी म्हणतो ज्याला भारतीय साहित्याचा खरा आस्वाद घ्यायचा आहे, त्याच्यातलं खरं सौंदर्य अनुभवायचे, त्यांनी कालिदास वाचला पाहिजे. तर असा ह्या कालिदासाला त्याच्या या जन्मदिवसाच्या मुहूर्तावर वंदन करूया. जर आपल्याला हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा प्रयत्न आवडत असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, आणि तुमच्या इतर मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. शेअर करणं फुकट आहे, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटीसुद्धा दाबवा, कारण सबस्क्राईब करणं आणि घंटी दाबणंसुद्धा फुकट आहे. नमस्कार.